मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणे ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असेल। असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडलाय। तालुक्यातील कोळगावमध्ये भूमाफियांकडून चक्क स्मशानातही अतिक्रमण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र या भूमाफियांच्या कारनाम्याने अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार स्थानिकांनी केली असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे। कोळगाव बस स्टँडजवळ गट नंबर 123 मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांची दफनभूमी असून या ठिकाणी कोळगावमधील काही अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण केलंय। या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांच्या पूर्वजांचे दफन केलेले मृतदेह असल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचे काम काही लोकांकडून सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। समाजाने या घटनेचा निषेध केला असून या घटनेची उच्च पातळीवर चौकशी होऊन सदर घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या लोकांनी केली आहे। नागरिकांच्या सह्यानिशी तसा तक्रारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बेलवंडी पोलिसांना देण्यात आलाय। तर या प्रकरणी मागासवर्गीय आयोग मुंबई यांच्याकडे देखील दाद मागणार असल्याचं अर्जदारांनी सांगितलंय। कोळगावमधील अतिक्रमणांसंदर्भात कोळगावच्या ग्रामसेवकांना विचारणा केली असता कोळगावमध्ये मागील 10 वर्षात तब्बल 203 अतिक्रमणं झाली असून वरिष्ठ पातळीवर याची कल्पना देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर यातील बहुतांश अतिक्रमणे ही धनदांडगे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांची असल्याने कारवाई केली तर माझ्या जीवितेला धोका होऊ शकतो असे विधान करत ग्रामसेवक बेरड यांनी कोळगावमधील अतिक्रमणांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केले। मी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कोळगाव, आपण विचारल्यावरून अतिक्रमणाबाबत माहिती देतो की ग्रामपंचायत कोळगाव येथे 10 वर्षापूर्वीपासून 203 अतिक्रमणं ही महाराष्ट्र शासन गट नंबर सिटी सर्वेला झालेले असून एसटी स्टँडच्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर 43 अतिक्रमणं जवळपास झालेले आहे। सदर अतिक्रमणं काढण्याविषयी माननीय उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांना 31/7/2020 रोजी पत्र दिलेले असून सदरित पत्राच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पाठवलेलं आहेत। अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। त्याचप्रमाणे जुनी 203 अतिक्रमणं काढणं हे एकट्या ग्रामसेवकाला शक्य नाही, कारण गावामध्ये कुणीही अतिक्रमणं काढण्याविषयी ग्रामपंचायत बॉडी जरी ठराव अतिक्रमण काढा असं घेत असली तरी समोर यायला आणि अतिक्रमण काढा कुणीही मदत करू शकत नाही। त्याचप्रमाणे गावातील जेसीपी वगैरे साधन मिळू शकत नाही आणि अतिक्रमण ग्रामसेवकांनी स्वतः पुढं होऊन जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवितासुद्धा धोका होण्याची निश्चित शक्यता आहे, कारण जे अतिक्रमण केले हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले असून हे ज्यांची दहशत आहे अशाच लोकांनी जवळजवळ अतिक्रमण केले। याच्यामध्ये काही लोकांचा सर्रास अतिक्रमण शासकीय जागेवर करून तिथं अनधिकृत बांधकामं करून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुद्धा झालेली आहे परस्पर। तरी याच्यामध्ये माननीय वरिष्ठ पातळीवर सहकार्य मिळून जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अतिक्रमण निष्कर्षित करावे अशी विनंती मी ग्रामसेवक या नात्याने प्रशासनास करत आहे। त्याचप्रमाणे कृषी ऑफिस कोळगाव यांच्या शासकीय जागेत देखील अतिक्रमण करण्यात आले असल्याची तक्रार कृषी अधिकारी सातपुते यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात केली आहे। मी सातपुते ज्ञानेश्वर गुरुली, मंडळ कृषी अधिकारी कोळगाव। मंडळ कृषी अधिकारी कोळगाव या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख आहे। मागील 2 दिवसापासून मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाच्या 723/2/1 या कार्यालयाच्या जागेवर अज्ञात इसमांकडून अतिक्रमण केलं जात आहे। त्याची पायाखोदणी काल झालेली आहे। त्यासंदर्भाचं गुन्हे दाखल करण्याचं निवेदन पत्र मी या कार्यालयाकडून माननीय तहसीलदार, माननीय तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा व माननीय पोलीस निरीक्षक बेलवंडी यांना दिलेलं आहे। कोळगावला दिवसेंदिवस अतिक्रमणांचा विळखा वाढत चालला असून भूमाफियांनी शासकीय जागा आणि दफनभूमी सुद्धा सोडली नसल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। या भूमाफियांना राजकीय अभय आहे का असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय।
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकाराची दखल घेतली जाईल का आणि या भूमाफियांवर खरंच कारवाई होईल का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, कोळगाव, श्रीगोंदा.